हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। अपने दोस्त को फिट एंड फाइन बनाइए, एब्स ज्वाइन कराइए, 1 month फ्री जिम के साथ 1000 रुपए डिस्काउंट पाइए। एब्स फिटनेस एंड वेलनेस, खांदे सेंट्रल मॉल, जलगाव। असं म्हणतात की डॉक्टर देवा समान असतात, तर केमिस्ट सुद्धा देवदूत आहेत असं आपण म्हणू शकतो। डॉक्टर जसं रुग्णांसाठी गरजेचे असतात, तसेच केमिस्ट देखील महत्वाची भूमिका बजावतात। अर्ध्या रात्री जर पेशंटला औषधांची गरज भासली तर केमिस्ट ते उपलब्ध करून देतात। बुधवारी जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त डिस्ट्रिक्ट मेडिसिन डीलर्स असोसिएशनच्या वतीने रॅली तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 25 सप्टेंबर हा आमचा जागतिक वर्ल्ड फार्मासिस्ट डे आहे। आज सर्व संपूर्ण जगामध्ये फार्मासिस्ट डे हा साजरा होतो। आज जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती फार्मासिस्ट डे हा साजरा होणार होता। आज बिग बाजार इथून एक रॅली निघून त्याचा समारोह सरदार लेवा भवन इथं कार्यशाळा, ब्लड डोनेशन कॅम्प असं विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। जे आज उपस्थित झालेले त्यात केमिस्ट बांधव, जे भावी फार्मासिस्ट आहेत ते, आणि MR लोक, हे सर्व आमचे उपस्थित आहेत। जवळजवळ आज 8-10 हजार फार्मसी संख्या आहेत। यात सर्व नितीन पाटील सर, जो अनुप कुलकर्णी सर, घोलप सर यांचं सर्वांचं सहकार्य लाभत आहे। यानिमित्त खांदे सेंट्रल मॉल पासून भव्य रॅली काढण्यात आली, त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात संघटनेतर्फे फार्मसिस्ट कार्यशाळा घेण्यात आली। दरम्यान रक्तदान शिबिर, विविध शाळांमध्ये रक्त तपासणी शिबिर, केमिस्ट कार्यशाळा, थायरॉइड, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणी असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यावेळी केमिस्ट बांधव, MS MRA चे सदस्य, फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। रुग्णांसाठी डॉक्टर व केमिस्ट जसे महत्वाचे असतात, तसे केमिस्ट शिवाय डॉक्टर अपूर्णच म्हटले जातील। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत नीता, इंडिया अब तक न्यूज, मराठी। वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी भावना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।